नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह आहे। तर इन्फॉर्मेशन कसली आहे? ही एका राईडची इन्फॉर्मेशन नाही, तर आपण एक इव्हेंट ऑर्गनाईज करतो आहे, त्या राईडची इन्फॉर्मेशन आहे। आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे आम्ही स्थापन केलेल्या आयसीचे एक ॲडमिन श्री नाविन्या। नाविन्या तुम्हाला आता पुढे एक्सप्लेन करतील। तर आपण इव्हेंटबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून घेऊया। आणि तुम्ही इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर या संडेला राईडला नक्की जॉईन करा। भेटूया राईडसाठी। तो चलिए शुरू करते हैं। हाय, मी नाविन्या कांबळे आणि तुमचं सर्वांचं ह्या संडेच्या होणाऱ्या ICCच्या इव्हेंट इन्फॉर्मेशनल ब्लॉगमध्ये स्वागत करतो। ICCला स्थापन होऊन 6 महिने झालेले आहेत आणि हा आमचा फर्स्टच एन्ड्युरन्स सायक्लिंग इव्हेंट आहे जो ICCने ऑर्गनाईज केलेला आहे इव्हेंट पार्टनर मॅक्स प्रोटीनसोबत। तर ह्या इव्हेंटचं असं वैशिष्ट्य आहे की हा इव्हेंट एन्ड्युरन्स सायक्लिंग इव्हेंट आहे, पण ह्या एन्ड्युरन्स सायक्लिंगमध्ये फक्त प्रोफेशनल सायक्लिस्टलाच आम्ही अलाउड करतोय असं काहीही नाही। या इव्हेंटमध्ये कुठल्याही एज कॅटेगरीमधले, म्हणजे तो पोरगा 8वीचा असू दे, 9वीचा असू दे, 10वीचा असू दे किंवा तो ओल्ड एज असू दे, कुठल्याही लेवलचे सायक्लिस्ट या इव्हेंटमध्ये येऊ शकतात आणि पार्टिसिपेट करू शकतात। या इव्हेंटची फी कम्प्लिटली फ्री आहे, तुम्हाला 1 रुपया द्यायचा नाही आहे। या इव्हेंटमध्ये तुम्हाला सर्वांना जे जे पार्टिसिपेट करणार आहेत आणि जे जे राईड कम्प्लीट करणार आहेत एंड पॉईंटपर्यंत, त्या सर्वांना मेडल, ई सर्टिफिकेट आणि स्नॅक्स आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता। टोटल राईडचा जो रूट आहे तो असा आहे की न्यू पनवेलमध्ये आदय सर्कल आहे, तिथे स्पाईसवाडी हॉटेल आहे। तर तुम्हाला जर भेटत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता। या स्पाईसवाडी हॉटेलपासून सकाळी 6:30 फ्लॅग ऑफ होणार आहे, तर तुम्हाला तिथे रिपोर्टिंग करायचे 5:30-5:45 तुम्हाला रिपोर्टिंग केली जाईल। तुमचा नाव क्यू शीटवर असेल, तिथे आम्ही तुमच्या नावाच्या समोर आम्ही तुमची सिग्नेचर घेणार आणि जसे सगळ्यांचं सिग्नेचर होऊन कम्प्लीट होईल त्याच्यानंतर आम्ही 6:00 बराबर राईड स्टार्ट करणार। ही 6:00 ही राईड जेव्हा अदय सर्कलवरून स्टार्ट होईल, तुम्हाला तुमचा जो फर्स्ट स्टॉप येईल तो येईल गाडेश्वर नंतर। गाडेश्वर डॅमच्या पुढे 1 किलोमीटरवर वाघाची वाडी आहे, तिथे तुमचा पहिला चेकपॉईंट असेल। पहिल्या चेकपॉईंटवरती आमचे व्हॉलंटियर्स उभा राहतील, ते तुम्हाला कम्प्लीट सहाय्यता देईल आणि ते व्हॉलंटियर्स तुमचं जसेही तुम्ही तिथे पोहोचणार, तुमचं नाव ज्या शीटवर असेल तिथं फर्स्ट चेकपॉईंटच्या समोर तुमची सिग्नेचर घेणार। जसंच तुमचं चेकपॉईंटवरचं सिग्नेचर कम्प्लीट होईल, तिथून लगेच तुम्ही निघायचं आहे आणि तुम्ही टॉवरवाडीला याल। टॉवरवाडी हा तुमचा शेवटचा आणि सेकंड चेकपॉईंट असेल। तिथे आल्या आल्या तुम्ही तुमचं नाव नोंदवायचं आहे आणि तुमचं सिग्नेचर करायचं आहे एंड चेकपॉईंटवरती। तिथे तुमचे 20 किलोमीटर्स कम्प्लीट होतात कम्प्लिटली आणि तिथे तुम्ही सिग्नेचर केल्यानंतर तुम्हाला मेडल, तुम्हाला स्नॅक्स भेटतील, तुम्हाला रिफ्रेशमेंट भेटतील आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता। समजलं ना? ही राईड टोटल 20 किलोमीटर्सची असेल। या राईडमध्ये सध्या तरी आम्हाला 50 पार्टिसिपेंट्स आलेले आहेत आणि आम्ही असे अपेक्षा करतोय की हे पार्टिसिपेंट्स अजून वाढतील, कारण हा इव्हेंट सगळ्यांसाठी आहे। म्हणजे ज्या ज्या लोकांना ड्यू टू एज कॅटेगरी ऑर ड्यू टू एनी अदर फॅक्टर त्यांना जर प्रोफेशनल इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करता येत नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता, तुम्ही इथे सायक्लिंग करू शकता, तुम्ही इथे तुमचा एन्ड्युरन्स काय आहे ते तुम्ही फील करू शकता। तुम्ही अजून तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा कुठला इव्हेंट येत आहे, BRM जसं तुम्हाला माहिती आहे BRMs ऑर्गनाईज करतात ऑडेक्स इंडिया, तिथे 100, 200, 300, 400, 600 असे BRMs असतात। तर जर तुमचं ध्येय ते असेल नंतर जाऊन, आता तुम्ही मायनर असाल, तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकत नसाल, तर तुम्ही इथे येऊ शकता, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही फील घेऊ शकता की एन्ड्युरन्स सायक्लिंग कशी असते, तुम्हाला काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तुम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये सायक्लिंग करता तेव्हा तुम्हाला काय काय गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही काय काय गोष्टी सेफ्टी मेजर्स म्हणून घेऊ शकता, हे सगळं तुम्हाला या एन्ड्युरन्स सायक्लिंग इव्हेंटमधून कळेल। ह्या एन्ड्युरन्स सायक्लिंग इव्हेंटमध्ये आम्ही प्रोफेशनल सायक्लिस्टला पण बोलवले आहेत, भरपूर प्रोफेशनल सायक्लिस्ट आहेत, ते तुम्हाला हेल्प करतील, तुमच्यासोबत राईड करतील। ह्या इव्हेंटमध्ये बरेचसे बिगनर्स आहेत, बरेचसे ओल्ड एज लोक आहेत, सगळे येतात आहेत आणि ह्याच्यामध्ये काही रेस वगैरे नाही आहे इव्हेंटमध्ये। ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा मेंटेन एक फेस करून त्याच्यामध्ये तुम्हाला राईड करायची आणि त्या दोन चेकपॉईंट्सवरती पोहोचायचं आहे। हार्डली 20 किलोमीटर्स आहे,
तो जो रूट आहे तो कम्प्लिटली सिनिक व्ह्यू आहे. जर तुम्ही गाडेश्वरला कधी आला असाल तर तुम्हाला ठाऊक असेलच की गाडेश्वरचा व्ह्यू किती सिनिक आहे. आणि पावसाळ्यात तो अगदीच हिल स्टेशन होतो, म्हणजे तिथे तुम्हाला फॉग्स, बर्ड्स, ग्रीनरी, वॉटरफॉल्स, फाउंटेन्स सगळे भेटतील तुम्हाला तिकडे. तुम्ही काही काळजी करू नका. आणि राहिला प्रश्न असा की रोड कंडिशन्स कसे आहे, तिथे रोड बाईक्स चालू शकतात का? हो, रोड बाईक्स देखील तुम्ही घेऊन येऊ शकता. रोड चांगला आहे, काही काळजी करण्याचा टेन्शन नाही आहे. ह्या रूटमध्ये ॲक्च्युली तुम्हाला काही रूल्स दिले जातील, ते तुम्हाला फॉलो करायचे. पहिला रूल असा की तुम्हाला कुठल्याही व्हेइकलचा सपोर्ट घेता येणार नाही. तुम्हाला कम्प्लिटली ही राईड स्वतःच कम्प्लीट करायचे, तुम्हाला कोणाचा सपोर्ट घेता येणार नाही. दुसरा असं, तुमच्याकडे जर हेल्मेट नसेल तर तुम्ही राईड करू शकत नाही, तुमच्याकडे हेल्मेट असणे गरजेचं आहे. तिसरा असं की तुम्ही कुठल्याही प्रकारची चिटिंग करणार नाही. तुम्ही स्वतःही किंवा तुमच्या फेलो रायडरलाही तुम्ही सांगणार नाही की तू चिटिंग कर बाबा, किंवा तुम्ही त्यांना असं उत्साह नाही करू शकत की चल तू थोडंसं चालत ये, किंवा म्हणजे गाडीवरतून ये, किंवा गाडीमध्ये टाक आणि तिकडे ये, मी त्यांना जाऊन सांगेल की नाही ह्यांनी चालवलं तर चाललं, असं तुम्ही करू चालणार नाही. आणि जर असं आमच्या व्हॉलेंटियर्सला किंवा दुसऱ्या सायक्लिस्टला आढळलं तर तुम्ही तिथे डिस्क्वालिफाय मानले जाणार. तर तुम्हाला तुम्ही काळजी घ्या की तुम्ही असं काही करू नये. तुम्ही स्वतःहून सायकलिंग करा, तुम्ही स्वतःहून फील घ्या. रोड अगदी सिनिक आहे, एवढं काही एक्झॉस्ट होणार नाही आहे तुम्ही. हां, जर तुम्ही बिगनर असाल म्हणजे कधीतरी तुम्ही सायकलिंग करता तर तुम्ही एक्झॉस्ट होऊ शकता, पण इतके नाही होणार. नॉर्मल होणार आहे, हार्डली 20 किलोमीटरचा रूट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट तुम्हाला जी गाईड असेल ती तुम्हाला सकाळी इव्हेंटच्या डेवरती, इव्हेंट सुरू व्हायच्या अगोदर आम्ही तुम्हाला सांगूच. ऑर्गनायझर जे आहे ते तुम्हाला सांगेल सगळं काय, त्याची काही काळजी करू नका. फक्त इतकंच की तुम्ही इव्हेंटला या, मोठा भरभरून प्रतिसाद द्या इव्हेंटला, जेणेकरून आपण जे बिगनर्स आहेत, जे यंग एस्पायरिंग सायक्लिस्ट आहेत, त्यांना आपण थोडंसं प्रोत्साहन देऊ शकू. ते थोडंसं स्पोर्ट्सकडे वळू शकतात, थोडंसं सायक्लिंगला सिरियसली घेऊ शकतात. मला अगोदर बरेचसे लोक बोलायचे की सायक्लिंग करून भेटतात काय, पण सायकलिंग करून बरंच काय भेटतं. तुम्ही त्यांना जे जे तुम्हाला बोलतात की सायकलिंग करून भेटतं काय, तुम्ही त्यांना मेडल दाखवू शकता. जे मेडल भेटतात ते तुम्ही दुसऱ्यांना प्रोत्साहन करू शकता. मेडल असं नाही की मेडलसाठी फक्त सायकलिंग करा, तुम्ही स्वतःच्या ग्रोथसाठी, तुम्ही स्वतःच्या एन्ड्युरन्ससाठी, स्वतःच्या प्रॅक्टिससाठी देखील सायकलिंग केली पाहिजे, तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी. अल्टिमेटली मी हेच सांगेल की या संडेला म्हणजेच 24 जुलैला 2022ला हा इव्हेंट आहे. पनवेलवरून स्टार्ट करतो हा इव्हेंट. आयसीसीचा पहिलाच इव्हेंट आहे. आणि जर आम्हाला प्रतिसाद भेटला तर तुमच्याकडून, तर आम्ही फ्युचरमध्ये हेजून मोठा इव्हेंट करू शकतो, ज्याच्यामध्ये अजून भरपूर लोक येतील. सध्या तरी आमच्याकडे 50 पार्टिसिपेंट्स आहेत, आणि या पार्टिसिपेंट्स अजून एक्सीड होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय. आणि ते होत आहेत करंटली, अजून 3-4 दिवस बाकी आहेत तरी अजून ते एक्सीड होईल. लवकरात लवकर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर भेटेल, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल इव्हेंटबद्दलची. त्याच्यावरती, त्या नंबरवरती क्लिक करा, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. त्या नंबरवरती व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल, त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आणि मेडल फक्त त्यांनाच भेटणार आहे जे इव्हेंटच्या ग्रुपमध्ये आहेत, बाकी कोणालाही आम्ही मेडल देणार नाही आहे. आणि तुम्ही इव्हेंटच्या ग्रुपमध्ये असाल तरच तुम्हाला मेडल दिले जाणार आहे. तर याची तुम्ही दक्षता बाळगा. रूट अगदी सिनिक आहे, काही काळजी करू नका. ट्रॅफिक असं तुम्हाला सकाळी काय भेटणारच नाही, आणि तिकडे मोस्टली ट्रॅफिक नसतंच त्या रूटला. संडे आहे, झोपून वाया घालू नका. सायकलिंग करा, सायकलिंग केल्यानंतर घरी झोपा जाऊन, ॲटलीस्ट ती तुमची एक्सरसाइज तरी होईल. मी अशी अपेक्षा करतो तुम्ही या संडेला आम्हाला भेटाल. आणि मी तुमचा आता रजा मी तुमची आता रजा घेतो. भेटू आपण लवकर, इव्हेंटच्या डेटलाच भेटू आपण. बाय बाय.